प्रमोद घोसाळकर पुन्हा अडकले शिवबंधनात. काल मातोश्रीवर केला पक्षप्रवेश. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर तटकरेंच्या वर्चस्वाला तडा जाण्याची दाट शक्यता. शिवसेनेत पक्षप्रवेशानंतर घोसाळकर यांची पहिली मुलाखत. उद्धव ठाकरेंनाही पडला दाढीचा प्रश्न. पाहुयात घोसाळकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत फक्त 24 तास महाराष्ट्र फास्ट वर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी काल राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल, ज्या वेळेला शिवसेनेतून आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेला तुम्ही एका प्रेस कॉन्फरन्सला सांगितलं होतं की माझ्यावर काही अन्याय होतोय, त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करतोय, त्या संदर्भात काय सांगाल? गेले 32 वर्षे मी शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता होतो. रायगड जिल्ह्यामध्ये आणि माणगाव तालुक्यामध्ये शिवसेना वाढवण्याचा फार मोठा माझा सिंहाचा वाटा होता. आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले यांना या भागामध्ये आणून पुन्हा चांगल्या प्रकारे आमदारकीच्या वेळेला चांगल्या प्रकारे मताधिक्य देण्यात सक्रिय माझा सहवास होता. परंतु 2012 साली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझा इथल्या काही बंडखोर शिवसैनिकांनी पराभव केला. तदनंतरच्या कालावधीमध्ये 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आणि महाड विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य घेतलं. सुवर्धन विधानसभा मतदारसंघाचा आमदार केवळ 77 मतांनी पडला. महाडमध्ये तर आपण चांगलं मताधिक्य घेतलं. दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीनंतर माझं जिल्हा प्रमुखपद काढलं गेलं. निसर्गाचा नियम आहे, मला काय हरकत नव्हती. गेले 1.5-2 वर्ष काढल्यानंतर मी काम करत होतो. परंतु लोणेरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 13 पैकी 11 सीट निवडून येऊनसुद्धा शिवसेनेचा सरपंच उपसरपंच बसला असतानासुद्धा काही बंडखोरांनी माझ्या ऑफिसवरती हल्ला केला आणि मला मारझोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे नाराजी आली. वरिष्ठांनी, जिल्हा प्रमुख तत्कालीन आणि तालुका प्रमुखांनी दखल घेतली नाही आणि वरिष्ठांकडे खरी बातमी न गेल्यामुळे नंतर नाराजी वाढत गेली. आणि माझ्या होत असलेल्या अन्यायामुळे मी शिवसेनेवर नाराज झालो आणि वरिष्ठांनी थोडंसं दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मी शिवसेना पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नक्कीच सर, ज्या वेळेला तुम्ही काल मातोश्रीवरती प्रवेश केलात, रायगड जिल्ह्यात एक मोठा राजकीय भूकंप या ठिकाणी झालं. या प्रत्येक ह्याच्या मागे काहीतरी सूत्रधार असतात. काल विशेष बघायला गेलं तर कालच्या तुमच्या प्रवेशाच्या वेळेला स्थानिक आमदार किंवा शिवसेनेचे कोणी पदाधिकारी आपल्यासोबत नव्हते, काय सांगाल? खरं म्हणजे काल मातोश्रीवर फक्त उद्धव साहेबांनी भेटीसाठी आमंत्रण केलं होतं. आदरणीय माझे मोठे बंधू म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना उद्धव साहेबांनी निरोप दिला की प्रमोदला ताबडतोब मातोश्रीवर घेऊन ये. दादा तात्काळ गावाला आले, कुटुंबामध्ये चर्चा केली आणि आपल्याला उद्धव साहेबांचा आदेश आहे आणि उद्धव साहेबांचं आमंत्रण तो यायला पाहिजे अशा प्रकारचा आग्रह केला. मग कुठल्याही प्रकारे मी विचार न करताना आदरणीय उद्धव साहेबांचा निरोप असल्यामुळे मी तत्काळ विनोद घोसाळकरांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मातोश्रीवर गेलो आणि चर्चा केली. उद्धव साहेबांना संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि उद्धव साहेबांचं समाधान झालं आणि मागच्या वेळेला जो झालेला अन्याय पुन्हा असं होऊन देणार नाही अशा प्रकारचा शब्द दिला. आणि तू आणि घोसाळकर आणि मातोश्री हे संबंध अत्यंत अतूट आहेत, तू आम्हाला कुटुंबाच्या बाहेर नकोयस, आम्हाला शिवसेनेमध्ये पाहिजेस आणि तुझी आम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये गरज आहे अत्यंत, त्यामुळे तू शिवसेनेमध्ये प्रवेश कर. साहेबांचा आणि विनोद घोसाळकरांचा आग्रह असल्यामुळे मला काही विचाराची उत्सलता न मिळताना मला त्या ठिकाणी शिवबंधन बांधलं गेलं आणि मी ते शिवबंधनात अडकलो. शिवबंधनात अडकलो अशी भूमिका या ठिकाणी घोसाळकर साहेब व्यक्त करत आहेत. सर, काय सांगाल, या आता ह्या निवडणूक विधानसभेच्या निवडणुका समोर येत आहेत आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना प्रत्येकाला एक राजकीय आकांक्षा असते, तुमची काय राजकीय आकांक्षा आहे, काय सांगाल? आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं की पुढची संपूर्ण राजकीय जबाबदारी मी आणि विनोद घेतो, तू काही काळजी करू नकोस आणि तुला रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं मानाचं सन्मानाचं कुठल्या प्रकारे काय मान द्यायचं आहे तो मी 100% देईन आणि ह्या भविष्य कालावधीमध्ये काहीच घटना घडली किंवा काही तुझी अपेक्षा असेल तर ताबडतोब मला मातोश्रीवर आणि मला स्वतः संपर्क कर आणि साहेबांच्या आणि विनोद घोसाळकरांच्या शब्दावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी प्रवेश केलेला आहे. 100% मला रायगड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी देतील हा आत्मविश्वास आहे. नक्कीच सर, एक वैयक्तिक आणि थोडा गमतीशीर प्रश्न विचारतो. ज्या वेळेला आपण शिवसेनेत होतात आणि शिवसेनेत असताना आपलं आक्रमक रूप सर्वांनाच माहिती आहे आणि आपण ठेवत असलेली दाढी ही सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र होतं. राष्ट्रवादी गेल्यानंतर एक क्लीन शिव व्यक्तिमत्व असं आपण समोर आलं, मात्र आता शिवसेनेत पुन्हा आपण प्रवेश करताय, पुन्हा आम्हाला तो लुक पाहायला मिळणार आहे का?
आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा काल सांगितलं तुझी दाढी आम्हाला पाहिजे आहे आणि त्यामुळं विचार आहे माझा पुन्हा दाढी बनून पुन्हा आक्रमकता करून पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरला आणण्याचा माझा प्रयत्न राहील. नक्कीच हे होते नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आलेले प्रमोद घोसाळकर. रायगडमध्ये विधानसभेचे समीकरण दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत आणि घोसाळकरांच्या प्रवेशानंतर रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झालेला आहे. 24 तास महाराष्ट्र फास्टसाठी प्रसाद पाटील महाड. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.